नमस्कार मंडळी, पुनेरस्मिता यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी, तुम्ही तोरणा मटण खानावळ, तोरणा हॉटेलचं नाव ऐकलं असेलच. खूप प्रचलित आहे आणि तोरणाच्या भरपूर साऱ्या ब्रांचेसला तुम्ही आतापर्यंत व्हिजिटसुद्धा केलेलं असेल, तिथल्या जेवणाचा आस्वादसुद्धा घेतलेला असेल. तर तुम्हाला माहिती आहे का त्यांची मुख्य ब्रांच कुठं आहे? नसेलच माहिती. तर मंडळी, मी तुम्हाला आज तोरणा मटण खानावळीची मुख्य ब्रांच दाखवायला घेऊन आलेले आहे. वाडे बोललाई येते, पुण्यातील वाडे बोललाई येते. तर मंडळी, चला आपण पाहूया सुरुवात कशी झाली तोरणाची आणि इथे फूडमध्ये काय काय स्पेशल आहे, जेवणामध्ये ताटात काय काय स्पेशल आहे, तुम्हाला सर्व दाखवते. चला आपण जाऊया आतमध्ये. इथे आल्यानंतर तुम्हाला हर्ट सिस्टीम सुद्धा आहे बसण्यासाठी, एक स्वतंत्र अशी व्यवस्था जे म्हणतात ती आहे. जर तुम्ही खूप मोठ्या फॅमिलीमध्ये येत असाल तर इथे तुम्ही पाहू शकता खूप मोठी अशी प्रशस्त व्यवस्था आहे. इथे पण तुम्ही जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. नमस्कार दादा, आपल्यासोबत आता तोरणा हॉटेलचे ओनर आहेत. दादा, तुमचं नाव? महेश तुकाराम मेमाने. माझे बंधू आणि मी पाहतोय. तर सुरुवात कशी झाली तोरणा हॉटेलची? सुरुवात म्हणजे आमचं मेवनाडी गाव तिथून सुरुवात झाली. आमचं पहिलं हॉटेल तेच आहे. साधारणतः ते 15 वर्ष झाले आहे हॉटेल. 15 वर्षापासून आम्ही ह्याच व्यवसाय. कारण मी बघते तोरणा हॉटेलचे भरपूर सारा ब्रांच आहेत आणि मूळ ब्रांच खूप कमी लोकांना माहिती आहे. तर आज आपण तीच मूळ ब्रांच सगळ्यांना दाखवतोय कस्टमरला. तर तुमचं जर इथपर्यंत यायचं असेल तर इथला ऍड्रेस काय मूळ ब्रांचचा? इथला ऍड्रेस वाडे बोललाय, तालुका हवेली, जिल्हा पुणे. आणि टायमिंग काय जेवणाचं? टायमिंग सकाळी 11 ते रात्री 11. आणि इथे स्पेशल असं काय तुमच्या जेवणामध्ये? आपलं तोरणा मटण थाळी, चिकन तोरणा थाळी आणि मच्छी थाळी. नवीन हॉटेल आपले म्हणजे ह्याच ठिकाणापासून 1 किलोमीटर पुढे राहुआवली रोडवरती चालू होत आहे. साधारणतः 1 ते 2 महिने चालू आहे. आता तुम्ही स्पेशली जर जेवायला येत आहे वाडे बोलायला मेन ब्रांचला तोरणाच्या, तर तुम्हाला 2-3 महिन्यानंतर स्पेशली नवीन प्लेसवरती जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की या. तर ताई, कशी वाटली टेस्ट जेवणाची? हो, छान आहे. काय ऑर्डर केलं होतं? आम्ही थाळी, चिकन थाळी. चिकन थाळी, मटन थाळी. मटन थाळी. जेवण असं वाटलं रानात कुठेतरी बसलोय, झाडाखाली जेवतोय. आज चवदार सुंदर झालं जेवण. हा ना, छान होतं. छान वाटलं, बरं वाटलं. आम्ही वारंवार येत असतो इथं, मस्त जेवण. हो, गेले 3-4 वर्षाला आम्ही येतोय. देवीचं दर्शन घ्यायचं वाडे बोलायचं. बरोबर. आधी देवपूजा करतो आम्ही, मग आम्ही पेट पूजा करतो. नाही, जेवण छान आहे, टेस्ट छान आहे. तू काय घेतलं होतं दीदी? पनीर. ओके, वेजचं जेवण घेतलं होतं. खूप मस्त होतं. पण कसं वाटलं जेवण? 1 नंबर आहे. आम्ही कंटिन्यू होतो आणि मटण आणि मच्छीचा स्वाद चांगला आहे. दादा, काय ऑर्डर केलं होतं? आम्ही 2 मटण थाळी 1 चिकन थाळी केली होती. आणि आम्ही मटण खायचं म्हणलं तर फक्त तोरणामध्येच येतो. इथं पण आणि पुण्यामध्ये पण कुठे पण गेलं फक्त तोरणाच बाहेर खातो, नॉनव्हेज खातच नाही. दादा, तुला मटण थाळी मागवलेली, चांगली टेस्ट. प्रत्येक वेळी आम्ही येतो, म्हणजे रेग्युलर कस्टमर आहेत. मंडळी, तोरणा स्पेशल सगळे थाळीच माझ्या समोर आलेले आहेत. तर तुम्हाला दाखवते मी थाळीमध्ये काय काय आहे. इकडे या. ही आहे तोरणा स्पेशल मटण थाळी. ह्याची जी किंमत आहे ते 450 रुपये आहे. तर स्पेशल थाळीमध्ये तुम्हाला रस्सा भेटेल, त्यानंतर फ्राय भेटेल आणि आनीपास ते भेटतील आणि स्पेशल वजडी भेटेल. भाकरीमध्ये तुम्हाला 2 ऑप्शन आहेत, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी. आणि जर रोटी हवी असेल तर रोटीसुद्धा घेऊ शकता. मंडळी, मटण थाळीमध्ये तुम्हाला 2 प्रकार अजून भेटतील, ती म्हणजे साधी मटण थाळी आणि स्पेशल मटण थाळी. तर आता आपण येऊया फिश थाळीकडे. तर ही आहे तोरणा स्पेशल फिश थाळी. बरं, तर आहे स्पेशल रस्सावाला फिश थाळी, फिश, त्यानंतर फ्राय फिश आणि हा आळणी फिश आणि भाकरीचं सेम ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी आणि रोटी. हे सगळ्या थाळ्यांसाठी कॉमन आहे. तर स्पेशल मच्छी थाळीची किंमत आहे 400 रुपये. ठीक आहे. तुम्हाला जर स्पेशली फक्त मच्छी घ्यायची असेल सेपरेट तर आणि आळणी मच्छीसुद्धा भेटेल आणि मच्छी फ्रायसुद्धा भेटेल. ह्याची सेपरेटली प्राईज आहे 100-100 रुपये. ही आहे आपल्यासमोर तोरणा स्पेशल चिकन थाळी आणि ह्याची प्राईज आहे 350 रुपये. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला रस्सा भेटेल, त्यानंतर आळणी आणि पाणी भेटेल आणि फ्राय भेटतील. तर बिर्याणी लवर्ससाठी इथे साजूक तुपातली स्पेशल अशी गावरान चिकन दम बिर्याणीसुद्धा आहे बरं का. त्याची किंमत आहे 490 रुपये.
चला आता मटन थाळी टेस्ट करूया बरं का. वजडी मस्त, ज्यांना वजडी आवडते ना त्यांच्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे बरं का. थोडीशी स्पायसी आहे, प्रॉपर बॉईल झालेली आणि स्पेशल फक्त वजडी तुम्हाला इथे भेटणार आहे बरं. मस्त हाडाचा पीस घेते बोनवाला. खूप छान प्रकारे शिजले आणि याचे मसाले आहेत ना झणझणीत आहे थोडासा. कोथंबीरीचा खूप छान फ्लेवर येतो आहे आणि टेस्ट पण अगदी परफेक्ट लागती आहे. थोडं आळणी सूप पिऊन बघूया बरं का कसं लागतं. थोडं तिखट लागलं की तुम्ही आळणी पाणीसुद्धा घेऊ शकता प्यायला. वाव खूप छान, अगदी घरी कसं बनवतो आपण सेम तशी टेस्ट लागते आहे आणि लहान मुलांसाठी बेस्ट ऑप्शन आहे आळणी पाणीचं. आता आपण खाऊया मस्तपैकी बाजरीची भाकरी रस्त्यासोबत. आणि भाकरी मटण खायची मजा ही चुरून खाण्यात असते बरं का. बाजरीची भाकरी तर ऑल टाईम फेवरेट आहे आपली. मस्त चुरूया आणि मग ताव मारूया. मस्त झणझणीत रस्सा आहे बरं का, एकच नंबर. तर या चिकन थाळी खाऊया. चिकन फ्राय एकदम प्रॉपर शिजलेलं आहे आणि झणझणीत लागतं आहे बरं का. यांच्या सगळ्या थाळ्या अशा जरा झणझणीत असत मजा येते. नॉनव्हेज खायची मजा तर तिखट खाण्यामध्येच आहे बरोबर की नाही. तर चिकन रस्सा ट्राय करू बरं का. वा झणझणीत तर आहेच आहे पण याचं तिखटपणाचे जे चव आहे ना, फक्त तिखटपणाचे नाही आहे तर त्याच्यामध्ये जे चिकनचं जे आर्क उतरतं त्याची प्रॉपर चव लागतं. त्याच्यामुळे ती टेस्ट खूप छान येते आहे खाल्ल्यानंतर. तर तुम्ही चिकन मटण तर इथे येऊन खाणारच आहे, काय वादच नाही आहे. पण जर फिश तुम्हाला आवडत असेल ना तर तुम्ही स्पेशली एक सेपरेट फिश पण मागू शकता आणि ते तुम्हाला फिशचे तीन प्रकार दिसणार. एकाच थाळीमध्ये फिशचे तीन प्रकार, एक रस्स्यामधलं फिश, एक फिश फ्राय आणि एक आळणी फिश. स्पेशल असं चिलापी फिश फ्राय बरं. तर आपण तुम्हाला फ्राय टेस्ट करून दाखवते कसं आहे. थोडंसं लिंबू पिळूया अजून टेस्ट छान येते. पाहू शकता मंडळी बघा मसाला आतपर्यंत गेलेला आहे, मला दिसतच असेल. वा मस्त मसाले प्रॉपर आतपर्यंत गेलेले आहेत त्यामुळे टेस्ट खूप छान लागते बरं का. फिश फ्राय जबरदस्त. आणि पण ट्राय करून दाखवते तुम्हाला. आणि फिशमध्ये तुम्हाला माहितीच आहे मसाले नसतात. जे लहान मुलं असतील सोबत तर त्यांच्यासाठी आणि फिश फ्राय एकदम एकदम बेस्ट ऑप्शन आहे आणि टेस्टसुद्धा जबरदस्त आहे. फिशची कसली स्मेल येत नाही आहे. फिश खूप जणांना त्यांच्या वासामुळे आवडत नाही पण अजिबात वास पण येत नाही आहे फिशचा असा वेगळा असा. तर मंडळी तुम्हाला माहिती आहे का हे जे फिश आहेत ना चिलापी फिश हे रोजच्या रोज फ्रेश इथे आणले जातात. इथे जवळच त्यांची भीमा नदी म्हणून आहे, त्या नदीमधून रोजच्या रोज फ्रेश फिश आणले जातात आणि त्यामुळे टेस्ट अगदी फ्रेश आपल्याला फिशचीसुद्धा इथं आल्यावर नक्कीच भेटणार आहे. तर इथे तुम्हाला प्रत्येक थाळीसोबत इंद्रायणी राईससुद्धा भेटणार आहे बरं का. आणि जर तुम्हाला इंद्रायणी राईस सोडून अजून वेगळं काहीतरी खायचं तर ह्यांची साजूक तुपातली स्पेशल अशी बिर्याणी तर नक्कीच ट्राय केली पाहिजे. चला आपण ट्राय करूया. बिर्याणी ही अशी गोष्ट आहे जी सगळ्यांना आवडते आणि मी पण त्यातलीच एक आहे. मला बिर्याणी खूप जास्त आवडते तर इथं स्पेशल बिर्याणीसुद्धा आपण ती ट्राय करूया. थोडंसं चिकन सोबत थोडा राईस. तुपाचा खूप छान फ्लेवर येतोय कारण की स्पेशली गावरान तुपात म्हणजे साजूक तुपात ही बिर्याणी बनवली जाते बरं का. इथे सोबतच तुम्हाला इथे कांदे मस्तपैकी तळून टाकलेले दिसतील, त्यानंतर काजूसुद्धा आहेत, चिकनचे मस्त असे उकडलेले आणि प्रॉपर फ्राय केलेले पीससुद्धा आहेत. टेस्ट जास्त असे काही तिखट नाही टेस्टला, आरामात लहान मुलं मोठे सर्व आरामात खाऊ शकतात आणि टेस्ट पण एकदम एकदम व्यवस्थित आहे. तुम्हीसुद्धा तोरणाच्या मुख्य ब्रांचला मेन ब्रांचला व्हिजिट करायला नक्की या आणि तुम्हाला जे जे आवडते आतलं ते सर्व नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा नक्की सांगा
की तुम्हाला नक्की काय आवडलं यामध्ये आणि परत जायला आवडेल. तर आपल्यासोबत तोरणा हॉटेलचे ओनर आहेत, मुख्य ब्रांच. दादा तुमचं नाव? अजय विमाने. तर सर, तोरणा मटण खाण्याची चव एवढी मेंटेन आहे आणि एवढी लोकांना खूप जास्त आवडते, त्याच्या मागचं नक्की कारण काय, रहस्य काय? तर जे आम्ही जे मसाले बनवतो ना हॉटेलसाठी, तर ते मसाले एकदम घरी बनतात आणि एकदम घरगुती पद्धतीने बनवले जातात. ह्याची जी मिरची असते ना, ती गुंटूर जातीची मिरची वापरतो आपण, नाही का? तर ह्याचे आणि जे मसाले बनवतो ते घरी बनवतो, त्यामुळे ह्याची चव आम्ही मेंटेन राहते. आणि हॉटेलमध्ये आम्ही काही मसाला काही बनवत नाही, जो बनतो तो घरी बायांच्या हातून, आमच्या घरच्या बायांच्या हातून बनतो, त्यामुळे चव मेंटेन राहते याची. आणि फ्रँचायसीस द्यायची सुरुवात कशी झाली, कसं तुम्ही लोकांपर्यंत एवढं जास्त प्रकारे पोहोचले? कसं आहे, आमची चव ही लोकांना आवडली, त्यानंतर लोकांनी विचारलं बाबा हे जेवण आमच्याकडे बी पाहिजे, नाही का? तर प्रत्येक ठिकाणी काय आपण मॅनेज करू शकत नाही किंवा आपल्याला शक्य नाही, त्यामुळे आम्ही फ्रँचायसी द्यायला चालू केलं. आणि मी असं पण ऐकलं की आता ही मुख्य जी ब्रांच आहे त्याचं पण नूतनीकरण होत आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याचं काम चालू आहे. ही मुख्य शाखा आहे ती आमच्या आता स्थलांतरित होत आहे. ही तो ह्या जुन्या जागेपासून 1 किलोमीटर वरती वाघोलीराव रोड येते, वाडेबोलाच्या हद्दीत आमची शाखा चालू होते. तर अशा प्रकारे तोरणामध्ये तुम्ही खूप वेळा जेवण केलंच असेल, तर मुख्य ब्रांचला सुद्धा व्हिजिट करायला विसरू नका, नक्की या आणि स्वतः येऊन मालकांना सुद्धा तुम्ही भेटू शकता. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि चला भेटूया परत असंच नवीन पुन्हा पुढच्या व्हिडिओ. थँक्यू सर.